भक्तांच्या घरी आनंद घेऊन आलेल्या गणपती बाप्पांनी आज भक्तांचा निरोप घेतला भक्तांनी जड करणा पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत बाप्पांना निरोप दिला कोल्हापूर शहरातील गणेश भक्तांनी कृत्रिम कुंडांमध्ये मूर्ती विसर्जित केल्या सकाळपासूनच गणरायाला निरोप देण्यात भक्तगण व्यस्त असल्याचं चित्र होतं पंचगंगा नदीपात्रात विसर्जनाला बंदी असल्यानं नदी घाटाकडे जाणारे मार्ग बॅरिकेड लावून बंद करण्यात आले होते त्यामुळे विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या वतीनं पंचगंगा नदी घाट रंकाळा तलाव कोटीतीर्थ तलाव आणि विविध ठिकाणी कृत्रिम कुंडामध्ये मूर्ती विसर्जनासह निर्माल्य संकलनासाठी कुंडांची व्यवस्था केली होती महापालिका प्रशासनानं तयार केलेल्या कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जित करण्याकडे भक्तांचा कल दिसून आला त्याचबरोबर श्रींची मूर्ती दान करून गणेश भक्तांनी पंचगंगा बचावाचा संदेशही दिला निर्माल्यासुद्धा नदीत विसर्जित न करता निर्माल्य कुंडात एकत्रित करण्यात आलं पंचगंगा नदीचं वाढतं प्रदूषण पाहता नदीघाटावर नागरिकांनी जबाबदारी ओळखून निर्माल्याचं दान केलं विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीचंही योग्य नियोजन करण्यात आलं होतं त्यामुळे भाविकांना विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण निर्माण झाली नाही महापालिका प्रशासनाच्या आवाहनानुसार मूर्ती आणि निर्माल्य दानाला नागरिकांकडून लक्षणीय प्रतिसाद मिळाला